आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे. एका अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे, नासधूस करण्यात आली. तर यासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे प्रवक्ता केशव उपाध्ये जोडले गेलेले आहेत. केशवजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. आणि नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार एका अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची नासधूस करण्यात आली. मला असं वाटतं की माननीय देवेंद्रचं कार्यालय एक लोकाभिमुख कार्यालय आहे आणि अशा तिथे कुठल्याही पद्धतीने लोक ज्यावेळी न्याय मागायला जातात त्या काही मागणी घेऊन जातात ते कार्यालय तत्काळ काम करतं हा अनेकांचा अनुभव आहे. अशा पद्धतीने तोडफोड करून अशा पद्धतीने काही गोष्टी करून मला असं वाटतं ते योग्य नाही. त्यांनी काही जे मागण्या ते मागणं मांडायला पाहिजे होतं आणि मला 100% खात्री आहे की लोकाभिमुख कार्यालय असतं देवेंद्रजींचं त्यांनी त्याला न्याय दिला असता. पण आपली कोणावरती शंका आहे, म्हणजे कोणाकडून हे केलं गेलं असावं असं आपल्याला वाटतं? असंही कोणा शंका आता शेवटी तपासाच्या काही गोष्टी उघड होतील. पण आता मला आपण ज्या गोष्टी स्पष्ट होईल त्या वाट बघू. जी, अगदीच अगदीच अगदीच. धन्यवाद केशवजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. एका अज्ञात महिलेकडून ही तोडफोड करण्यात आलेली आहे, नासधूस करण्यात आली आहे. पोलिसांकडून या महिलेचा शोध सुरू आहे. मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड एका अज्ञात महिलेकडून करण्यात आलेली आहे आणि या महिलेचा आता शोध सुरू आहे. ही तोडफोड या महिलेने नेमकी कशासाठी केली हे पाहणं देखील महत्वाचं आहे. या अज्ञात महिलेचा शोध आता पोलीस घेत आहेत. अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची नासधूस केली गेली आहे. मुळे आता सुरक्षेचा मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. मंत्रालयामध्ये ही महिला कशी घुसली हा प्रश्न देखील उपस्थित होतोय. या अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची नासधूस झाली आहे, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न देखील आता उभा राहिलेला आहे. पोलिसांकडून या तोडफोड करणाऱ्या महिलेचा शोध सुरू आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची नासधूस या महिलेने केलेली आहे. नेमकं कशासाठी हे पाऊल तिने उचललं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. तर यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. डॅरिल, खरं तर मंत्रालयाची सुरक्षा भेदून एक महिला आतमध्ये जाते आणि गृहमंत्र्यांचं कार्यालय तिच्याकडून नासधूस केलं जात आहे, ही महिला नेमकी कोण आहे या संदर्भात काही तपास लागलेला आहे? आपण पाहिलं तर मंत्रालयाच्या एका अज्ञात महिलेकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. मात्र सध्या पोलीस या महिलेचा जो आहे तो शोध घेत आहेत. कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहे आणि पोलिसांकडून या चौकशी जी आहे ते सुरू आहे. आपण पाहिलं तर वारंवार मंत्रालयात अशा घटना होत असतात, काही लोक कधी येऊन आत्महत्येचा प्रयत्न करतात, तर अशा तोडफोड देखील अशा यापूर्वी देखील झालेल्या आहेत. आणि मंत्रालय परिसरातील जी सुरक्षा आहे, जी सिक्युरिटी आहे, याच्यावर देखील वारंवार असे प्रश्न निर्माण होत असतात. कारण की ही जर महिला आतमध्ये आली असेल आणि जर तोडफोड केली असेल तर आतमध्ये येताना जे शस्त्र लागतात तोडफोडी साठी ते कसे आले याचं देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आता या महिलेचा शोध आहे ते पोलीस घेत आहेत. जी जी जी. मात्र डॅरिल, काही प्राथमिक अंदाज लागतोय का ही नेमकी तोडफोड तिने कशासाठी केली असावी याचं काही कारण समोर येत आहे का? ज्यांनी पोलीस सध्या या महिलेची जी अज्ञात महिला होती तिचा शोध घेत आहेत आणि पोलिसांकडून अद्याप कुठलीही माहिती जी आहे ते देण्यात आलेली नाही. पोलिसांकडून फक्त एवढ्याच सांगण्यात आलेलं आहे की ही अज्ञात महिलेकडून जो तोडफोड करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची, तिचा शोध जो आहे ते सध्या पोलीस घेत आहेत. जान्हवी. जी जी. ही महिला एकटीच होती का हिच्यासोबत आणि कुणी होतं डायरेक्ट? जानी पोलिसांकडून जी माहिती मिळते, जी प्राथमिक माहिती समोर येते, त्या माहितीनुसार ही महिला जी आहे ती सध्या एकटी होती आणि या एकट्या महिलेने जी आहे ती तोडफोड केलेली आहे आणि ही महिला घटनास्थळावरून जी आहे ती फरार झालेली आहे आणि स्थानिक पोलिसांकडून तिचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप ही महिला अजून पोलिसांच्या हाती लागलेली नाही, पण पोलिसांकडून जो आहे तिचा शोध घेण्यास सुरुवात आहे. जी 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 जी. या संदर्भातली अधिक माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.
तरी अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची नासधूस झालेली आहे आणि गृहमंत्रालयाच्या कार्यालयामध्ये तोडफोड करून ही महिला पळून गेलेली आहे. या महिलेचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. ही नेमकी महिला कोण आहे आणि कशासाठी तिने हा सगळा प्रकार केला हे पाहणं देखील महत्त्वाचं असणं आहे. मात्र मंत्रालयामध्ये घुसून तिने फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहिलेला आहे. आणि या अज्ञात महिलेकडून जी तोडफोड झाली आहे नेमकी कशासाठी केली असावी किंवा कोणत्या उद्देशाने तिने ही तोडफोड केली हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड या महिलेकडून करण्यात आली. ही तोडफोड करून ही महिला फरार झालेली आहे. ही महिला कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत. अद्यापही पोलिसांना या महिलेसंदर्भात माहिती मिळालेली नाही आहे, मात्र तिचा शोध सुरू आहे. गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये घुसून हिने तोडफोड केलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तिने तोडफोड केली आहे, त्यामुळे मंत्रालयाचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. तशा घटना जरी घडत असल्या तरी सुद्धा वारंवार मंत्रालयामध्ये घुसून अशा सुरक्षा भेदून आतमध्ये जाऊन ही तोडफोड करणं, यामुळे सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पोलिसांकडून या अज्ञात महिलेचा शोध सुरू आहे. मंत्रालयामधील फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड या महिलेकडून करण्यात आली. यापूर्वी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. आपल्या प्रतिनिधींकडून या संदर्भात माहिती मिळाली, मात्र यावेळी फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे, त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. नेमकं कारण या मागे काय असावं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. ही महिला कोण होती आणि तिचा हे सगळं करण्यामागे उद्देश काय होता हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहिला. अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची नासधूस करण्यात आलेली आहे आणि ही तोडफोड करून ही महिला फरार झाली आहे. पोलिसांकडून या महिलेचा शोध सुरू आहे. मात्र एवढी सुरक्षा भेदून ही एखादी महिला मंत्रालयामध्ये घुसते आणि ही सगळी तोडफोड करते, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या महिलेचा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे. ही तोडफोड नेमकी कोणी केली हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र ही एकटीच महिला मंत्रालयामध्ये घुसली होती. तर आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत हे जोडले गेलेले आहेत. नमस्कार, तुमचं खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. आणि नुकतीच जी माहिती मिळते त्यानुसार एका अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची नासधूस झालेली आहे, त्यामुळे मंत्रालयासारख्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी अशी एखादी महिला घुसून तोडफोड करते, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न खरोखर तर ऐरणीवर येतो. सावंतजी, गोष्ट तर खरी आहे, परंतु पहा कसं असतं, मंत्रालयामध्ये अनेक प्रकारची अनेक ठिकाणाहून माणसं गोरगरीब असतात, त्याच्यामध्ये काही ज्यांची कामं आहेत अशी असतात, शेतकरी असतात, वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपली काही ना काही कामं घेऊन येत असतात. परंतु त्यामध्ये काल माझ्या सुद्धा काही अशी गोष्ट आलेली ही, कोणीतरी महिलेने अचानक येऊन तिथे ती काही कामानिमित्त आली होती असेल आणि तिने उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाचे ते जाऊन काहीतरी आपला राग व्यक्त केलाय, तोडफोड केली वगैरे. परंतु हे जे काही त्या महिलेने कृत्य केलेलं आहे हे अशोभनीय आहे. तिची जी काही समस्या होती ती तिने योग्य प्रकारे कागदोपत्री आणि योग्य ठिकाणी मांडली पाहिजे होती. अशा प्रकारचा राग व्यक्त करून तिचं काम तर होऊ शकणार नाही, परंतु उगीच याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मग प्रश्न निर्माण होतो. तर अशा गोष्टी सर्वसाधारण माणसांनी सुद्धा केल्या नाही पाहिजेत आणि कुणी करू नये या मताचं मी आहे. जी जी जी. मात्र मंत्रालयाची सुरक्षा ही महिला कशी भेदू शकली हा प्रश्न उपस्थित राहतोच सावंतजी. नाही, मंत्रालयात तर अनेक प्रकारची लोक आपापली कामं घेऊन येत असतात ना, याच्यात सुरक्षा भेदली वगैरे असं काही नाही ना. आपण पहा, दिवसभरामध्ये हजारो लोक राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आपल्या समस्या मांडण्याकरता येत असतात, कारण त्यांना हा विश्वास असतो की सध्या या राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे
हे सरकार जनतेचं सरकार आहे, जनतेचं ते ऐकून घेत असतं आणि हा विश्वास त्यांना निर्माण झाल्यामुळेच जनता येत असते आणि आपली कामं करून ती परत निघून जात असते. आता याच्यामध्ये एखादी व्यक्ती असं येऊन जर त्यांनी असा अतिरेकी प्रकार जर केला असेल तर ते त्या चुकीचं आहे. म्हणजे हे असं कृत्य करू नये कुठल्याही माणसाने, असंच मी या क्षणी आपणास सांगेन. अगदीच अगदीच. पण मात्र ती तोडफोड करेपर्यंत तिथे कुणीच उपस्थित नव्हतं का, हा देखील सवाल उपस्थित होतोय. नाही, हा जो काही प्रकार घडला आहे हा संध्याकाळी घडलेला आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस ऑफिस माझ्या मते संपायची वेळ होती आणि कुणाच्या तरी येऊन त्यांना जर त्यावेळेस त्या कॅबिन मध्ये ज्यांना भेटायला ते आले नसतील तर तो भेटले नाही, हा राग अशा प्रकारे व्यक्त केला नाही गेला पाहिजे ना की तोडफोड करून काही कोणाची कामं करेत का. तर नाही, त्या व्यक्तीने जर त्यावेळेस ज्यांना भेटायला आले ती हजर नसेल तर त्यांनी परत प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्या दिवशी येऊन भेटण्याचा आणि आपलं काम करून घेण्याचा. जी जी जी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर अज्ञात महिलेकडून ही तोडफोड झालेली आहे आणि काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना तर घडली होती, ज्यावेळी कोणीही ऑफिसमध्ये नसतं किंवा सहसा कमी लोक ऑफिसमध्ये असतात त्यावेळी ही घटना घडलेली आहे. मात्र ही तरी देखील हा सुरक्षेचा प्रश्न उपस्थितच होतोय, कारण एवढ्या मोठ्या मंत्रालयामध्ये कुणी ना कुणी तिथे उपस्थित असणं, सुरक्षा रक्षक तिथे उपस्थित असणं गरजेचं होतं. मात्र असं असताना देखील ही महिला घुसून कार्यालयामध्ये आतमध्ये घुसून तोडफोड करते, त्यामुळे ही खरं तर चिंतेची बाब आहे.